हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 26 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड तसेच नांदुरा व लोणार तालुक्यात विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वारा तसेच बोर एवढी गारपीट झाली. अवकाळीच्या या थैमानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल व एकलारा बानोदा शिवारात वाऱ्या वादळांसह विजेच्या कडकडाटात गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या संत्रा, गहू, ज्वारी, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तर या परिसरातील स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे शेतकरी नेते अजूनही आपल्याच धुंदीत असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला बघून देखील न बघण्यासारखं करताना दिसून राहिले आहेत. तर काटेल येथे पांढरे बगडे पक्षी गारपिटीने मृत झाले आहेत. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.